मागचे व्हिडिओ आपण काय पाहिलं होतं, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेस. आता बघायचंय आपल्याला, इन द प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विथ वॉटर व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ इट इज लिबरेटेड. आता सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही वापरलं म्हणजे सल्फ्युरिक आम्ल जर तुम्ही त्याचे पाण्याने विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते, म्हणजे तुम्ही जेव्हा ऍसिड सोबत सल्फ्युरिक ऍसिडची जेव्हा वॉटर सोबत रिएक्शन करतात अभिक्रिया करतात तेव्हा काय होतं, मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते. ऍज अ रिझल्ट वॉटर गेट्स इव्हॅपोरेट इन्स्टंटेनियसली, म्हणजे इफ इट पोर्ड इन टू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विच मे कॉज ऍक्सिडेंट. जेव्हा ह्या अभिक्रियेत उष्णता बाहेर फेकली जाते तेव्हा सल्फ्युरिक आम्लात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो, म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट होण्याचे सुद्धा शक्यता त्याच्यात असते. कारण त्याच्यात काय असतं, ते आम्ल असतं म्हणजे ऍसिड असतं आणि ते त्याच्यात पाण्यात ते ओतलं की त्याच्यामुळे बाष्पीभवन तिथे होते, इव्हेपोरेशन जास्त होते, विच मे कॉज ऍक्सिडेंट. टू अवॉइड दिस रिक्वायर अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन अ ग्लास कंटेनर अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट अ टाइम इज ऍडेड विथ स्टिरिंग, देअरफोर ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ इट इज लिबरेटेड ऍट अ टाइम. मग त्यासाठी हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर आवश्यक तितकेच पाणी तुम्ही काचपात्रात घ्यायचं आणि त्यातून थोडं थोडं सल्फ्युरिक ऍसिड ओतून ढवत राहायचं, म्हणजे एका क्षणी थोडीशी उष्णता बाहेर टाकली जाते. आलं लक्षात? टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. आता उष्मग्राही आणि उष्मदायी प्रक्रिया करणे. ऍपरेटस वस्तू काय? टू प्लास्टिक बॉटल्स, मेजरिंग सिलेंडर, थर्मामीटर. प्लास्टिकच्या दोन बाटल्या, मोजमापात्र आणि तापमापी. नंतर काय रासायनिक पदार्थ आहे? पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रोक्साईड आणि वॉटर म्हणजे पाणी. सोडियम हायड्रोक्साईड बिंग करोझिव्ह, हँडल इट केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ टीचर. म्हणजे सोडियम हायड्रोक्साईड हे दाहक असल्याने शिक्षकांच्या उपस्थितच ते तुम्ही वापरायचं आहे काळजीपूर्वक. आता कृती बघू. टेक 100 ml वॉटर इन इच ऑफ टू प्लास्टिक बॉटल्स. प्लास्टिक बिंग्स इन्सुलेटर ऑफ हीट. द डिसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड. नोट दॅट द टेम्परेचर ऑफ वॉटर इन अ बॉटल्स. म्हणजे प्लास्टिकच्या दोन बाटल्यांमध्ये प्रत्येकी 100 ml पाणी घ्यायचे. प्लास्टिक हे उष्णता रोधक असल्यामुळे उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो. आणि मग नंतर बाटल्यांमधील पाण्याच्या तापमानाची नोंद तुम्हाला करायची. पुट 5 g पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 इन द बॉटल अँड शेक वेल. म्हणजे तुम्ही काय टाकायचंय, पोटॅशियम नायट्रेट टाकायचंय 5 g. नंतर तुम्ही त्याला ते शेक करायचं म्हणजे हलवायचंय ती बॉटल. नोट द टेम्परेचर ऑफ सोल्युशन फॉर्म. आणि जे तुम्हाला द्रावण मिळेल त्याचं तुम्हाला टेम्परेचर नोट डाऊन करायचंय. पुट 5 g सोडियम हायड्रोक्साईड NaOH इन अदर बॉटल. म्हणजे दुसऱ्या बॉटलमध्ये 5 g सोडियम हायड्रोक्साईड घ्यायचं. एका याच्यात पोटॅशियम नायट्रेट घेतलं आणि एका याच्यात सोडियम हायड्रोक्साईड घ्यायचंय. शेक द बॉटल वेल. नोट द टेम्परेचर. याचं पण तेच करायचंय, बॉटल हलवायची आणि त्याचं टेम्परेचर नोट डाऊन करायचंय. इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट टूक प्लेस, वाईल इन द सेकंड बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड टूक प्लेस. तुम्हाला काय दिसून येईल रे, पहिल्या बाटलीत पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही प्रक्रिया घडली तर दुसऱ्या बाटलीत सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया घडली. ऍज पर युअर ऑब्झर्वेशन विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच इज अँड एंडोथर्मिक प्रोसेस. मग तुमच्या निरीक्षणानुसार तुम्हाला काय वाटतं की कोणती एक्झोथर्मिक आहे आणि कोणती एंडोथर्मिक आहे हे तुम्ही सांगायचंय. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ NO3 इन वॉटर, हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ऑब्झर्व अँड देअरफोर द टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. म्हणजे KNO3 विरघळण्याची प्रक्रिया घडून येताना परिसरातील उष्णता शोषली जाते त्यामुळे द्रावण तयार होताना त्याचे तापमान कमी होते. द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्झॉर्ब फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. आता आपण आधीच बघितलं होतं ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता आतमध्ये शोषली जाते त्याला म्हणतात उष्मग्राही प्रक्रिया. वेन द सॉलिड NaOH इज डिझॉल्व्ह इन वॉटर, हीट इज गिव्हन आउट. जेव्हा सॉलिड NaOH स्थायू NaOH आहे, सोडियम हायड्रोक्साईड, ते जेव्हा पाण्यासोबत त्याची रिएक्शन होते ते त्याच्यात विरघळतं, त्याच्या सोबत काय होतं, उष्णता बाहेर फेकली जाते अँड देअरफोर द टेम्परेचर इन्क्रीजेस. आणि मग त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं, तापमान वाढतं. द प्रोसेस इन विच हीट इज गिव्हन आउट आर कॉल्ड एक्झोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक प्रोसेस. जेव्हा हीट बाहेर टाकली जाते, उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते त्याला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक म्हणजे काय? तर उष्णता ही
घेतली जाते आणि एक्झोथर्मिक म्हणजे उष्णता द्यावी म्हणजे तो बाहेर टाकतो उष्णता. आलं लक्षात? आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिकचे रिएक्शन आहेत. मग देअर इज एन एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिएक्शन एज वेल, म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते. अकॉर्डिंगली सम केमिकल रिएक्शन आर एक्झोथर्मिक वाईल सम आर अदर आर एंडोथर्मिक, म्हणजे काही उष्मग्राही असतात काही एंडो उष्मदायी असतात. नंतर ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन हीट इज गिव्हन अवे व्हेन रिएक्टंट्स आर ट्रान्सफॉर्म इन टू प्रोडक्ट. मग काय होतं रे, जेव्हा उष्मदायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते व उष्मग्राही अभिक्रियांमध्ये अभिक्रियकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना परिसरातून उष्णता शोषली जाते. मग काय होतं, CO3 हे तुम्हाला दिले एक एंडोथर्मिक आणि एक एक्झोथर्मिक. आता एंडोथर्मिक म्हणजे काय, उष्मग्राही. उष्मग्राही आता ही बघा, उष्मग्राही म्हणजे